ईडी काय तुमच्या बापाचे नोकर आहेत का? तसं असेल तर सांगा. हे रोज रोज काय चालले धंदे फालतू फडतूस लोक. हे बघा, खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा हे शेटजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगणार नाहीत, व्यापारी लोक. मुळात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण, एका मृत्यूचं प्रकरण आहे, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. एक आमची भगिनी मराठी, तिचं कुंकू पुसलं गेलं, त्या स्वतः आणि त्यांची कन्या या गेले अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करतायत, त्याच्यावरती हे शेटजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते बोलायला तयार नाही. आणि आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहोत, तेव्हा तपास भरकडून टाकण्यासाठी, तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी हे शेटजींच्या पक्षाचे प्रवक्ते हे असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे त्या बाईचं कुंकू पुसलं तरी चालेल, आणि कोणत्या जमिनीचे व्यवहार, काय माहिती आहे या माणसाला, हा कोण आहे? एक कायदेशीर व्यवहार आहे 2014 सालचा, त्याच्यावरती एवढा हातामध्ये कागद घेऊन फडफडतोय हा गिधाडासारखा, कोण आहे हा माणूस? मराठी माणसाने केलेला व्यवहार आहे, यांच्या डोळ्यात खुपतोय का? म्हणे 21 व्यवहार केले, दाखवावे. हा खोटराडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, ही त्यांना वॉर्निंग आहे. आणि त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार हे 5 वर्षच चालणार आहे. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. आमची भूमिका त्यांच्या पतीला, ज्याने आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. आणि हे जे शेटजीच्या पक्षांचे प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. आणि म्हणून ते अशा प्रकारची ही फडफड करतायत. त्याने किती फडफड करू द्या, त्याने किती फडफड करू द्या, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आणि पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेला एखादा व्यवहार असेल तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार 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 बोंबलत आहेत. ते रोज सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहतात आणि त्या चेहऱ्यातली प्रतिमा पाहून त्यांना वाटतो भ्रष्टाचार झाला. स्वतःकडे पाहून ते म्हणतील की तो जो आरसा आहे ना, त्यातच भ्रष्टाचार आहे. त्या स्वतःचा चेहरा दिसतो त्याच्यामध्ये. त्यांना किती फडफड होतो. आम्ही ते बसलेलो, काही होणार नाही. अजिबात निराश आहे, वैफल्य आहे. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, अकांतांडव करताय, नाचताय. कोण तुमचा लागतो तो? कोण आहे तो? ती महिला तुमची कोणी लागत नाही का? मराठी महिला त्याचा नवरा मेला, तिची सासू मेले, ती तुमची कोणी लागत नाही. ते दुश्मन आहेत महाराष्ट्राची. शिवसेना असा उल्लेख केलाय ट्विट. मला माहित मी तुम्ही जो प्रश्न विचारताय कालच्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात, ते संपूर्ण आरोप खोटे आहेत. 21 5 घेऊन या सातबार. हे भंपक खोटाडे बनावट लोक आहेत सगळे, ढोंगी. हे महाराष्ट्राच्या मुळावर येणारे व्यापारी लोक आहेत सगळे, म्हणून त्यांना आम्ही घरी बसवलंय. सर, या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. असं आहे, मागणी केली आहे ना. ईडीचे मालक तेच आहेत ना, दिल्लीत बसलेत ना, व्यापारीच आहेत ना ईडीचे मालक. हे सगळे जे महाराष्ट्रात राज्य करू इच्छित आहेत, पण या व्यापाऱ्यांना, या व्यापाऱ्यांच्या दलालांना, या गुंडांच्या सरदारांना, हे गुंडांची बाजू घेत आहेत. 5 वर्ष नाही, 25 वर्ष आम्ही घरी बसवू. ईडीकडे जा, सीबीआयकडे जा, इंटरपोलकडे जा, सीआयकडे जा, केजीबीकडे जा, नाही तर युनोमध्ये जा. स्वतः भ्रष्टाचारी आहेत,
स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास येतोय आणि दुसऱ्या तोंडाला वास घेत आहेत. तुम्ही थेट केंद्र सरकारला इशारा देत आहे का जर महाराष्ट्राकडे तुम्ही वर करून पाहाल तर तुमच्या मेघाचे अजून करू? नाही, त्यांचे एजंट जे आहेत व्यापाऱ्यांचे ते सांगतायत ना ईडी बीडी, यात ईडीचा काय संबंध आहे? ईडी काय तुमच्या बापाचे नोकर आहेत का? तसं असेल तर सांगा. हे रोज रोज काय चालले धंदे फालतू फडतूस लोकं?